बालमित्रांनो, आता आपण हा पाठ वाचणार आहोत का? पाठ 36वा, रमिलाची सावली। रमिला सकाळी शाळेत निघाली। चालता चालता तिने मागे पाहिले। तिच्या मागे सावली होती। रमिला दुपारी घराकडे निघाली। तिने मागे पाहिले, पुढे पाहिले, सावली नव्हतीच कोठे। रमिला सायंकाळी खेळायला निघाली। तिच्या पुढे तिची सावली चालत होती। रमिला विचार करू लागली, सावली मागे पुढे होते तरी कशी? आणि दुपारी जाते तरी कोठे? आता या पाठामध्ये आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे पहा, पहिल्या चित्रात काय, सकाळी रमीला शाळेत निघालेले आणि चालता चालता तिनं मागं पाहिलं तर तिची सावली तिच्या मागे दिसत आहे की नाही? नंतर ती दुपारी घराकडे निघाली। तिने मागे पाहिले, पुढे पाहिले, पण सावली कोठेच नव्हती। संध्याकाळी ज्या वेळेला सायंकाळी खेळायला रमिला निघाली, तर तिच्या पुढे तिची सावली चालत होती। मग मात्र रमिला विचार करू लागली आणि ती विचार करायला लागली, सावली मागे पुढे होते तरी कशी? आता तुम्हाला तरी माहित आहे का, सावली मागे पुढे होते तरी कशी? कोण सांगेल? हाँ बरोबर, आकाशात सूर्य सकाळी उगवल्यानंतर, सूर्य उगवल्यानंतर सूर्याचं ऊन असं पडलेलं असणार। ही ज्यावेळेला इकडून निघालेलं आहे शाळेकडं, मग सूर्य ह्या दिशेला आहे आणि इकडून असं ऊन पडल्यानंतर हिची सावली मागं पडलेली आहे। पण दुपारी काय झालेलं आहे, सूर्य तिच्या डोक्यावरच आहे। डोक्यावर असल्यामुळे तिची सावली तिच्या पायात गेलेली आहे, पुढेही नाही आणि मागेही नाही, त्यामुळं सावली तिला कुठेच दिसत नाही। पण ज्या वेळेला सायंकाळी ती खेळायला निघालेली आहे, त्यावेळेला सूर्य मात्र इकडं गेलेला आहे आणि इकडं गेलेला, पश्चिमेला गेलेला सूर्य त्याच्यामुळं हिची सावली ह्या पुढच्या बाजूला पडलेली दिसत आहे। बरोबर, सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो। मग पूर्वेला असणारा सूर्य सकाळी, त्याच्यामुळे त्याची सावली इकडे दिसते पश्चिमेला पडलेली। पण ज्या वेळेला सायंकाळी पश्चिमेला सूर्य असल्यामुळं सावली कुठं दिसते, अशी पुढं दिसते आहे, म्हणजे पूर्वेला पडलेली दिसत आहे। लक्षात झालं? सूर्य आकाशातून इकडे तिकडे फिरताना आपल्याला दिसत असतो आणि त्यामुळं आपली सावलीसुद्धा जागा बदलताना आपल्याला दिसत असते। लक्षात आलं? सूर्य डोक्यावर असतो दुपारी, त्यावेळेला मात्र सावली अजिबात आपल्याला दिसत नाही, कारण ती तर पायामध्येच जाते। लक्षात आलं? अशा पद्धतीनं ही रमिलाची सावली आहे। समजलं?